आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापुरात नागरी विमान सेवा सुरू करावी या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या सोलापूर विचार मंचच्या स्वाक्षरी मोहिमेला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। सोलापूर विकास मंचने नागरी विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात जे चक्री उपोषण सुरू केलेलं आहे त्या चक्री उपोषणाला अनेक मान्यवरांचा या ठिकाणी पाठिंबा तरी मिळत आहे, मात्र या सोलापूर विकास मंचतर्फे सह्यांची मोहीम जे नागरिक उत्स्फूर्तपणे विमान सेवा सुरू व्हावं यासाठी पाठिंबा देत आहेत अशांसाठी सह्यांची मोहीम ठेवलेली आहे। या ठिकाणी काही युवक आहेत ते उत्स्फूर्तपणे स्वखुशीने या विमान सेवा सुरू होण्यासंदर्भात आपलं नाव आणि स्वाक्षरी करत आहेत। क्या नाम आपका? शेख जकरिया। आपने साइन क्यों की, क्या लगा? सर जरूरी है आज के अपने सोलापुर के डेवलपमेंट के लिए बहुत जरूरी है। अगर जैसा यहाँ प्लेन का अगर ये चालू हो जाएगा तो अपने को सर्विस फास्ट हो जाएंगे, यहाँ से पुणे आना जाना, मुंबई आना जाना, जो अपने को ट्रेन में सफ़र करना पड़ता बहुत देर हो जाती है। मतलब सर कभी कभी इमरजेंसी रहती तो वो इमरजेंसी सुविधा अपने को नहीं मिलती यहाँ पर सोलापुर में। अच्छा। इसकी वजह से सोलापुर थोड़ा सा पीछे है अपना। जैसा ही अगर अपने को ये सुविधा मिलेंगे तो अपन और इससे फास्ट डेवलपमेंट होगा, 3 गुना 4 गुना फास्ट हो जाएगा। सोलापुर में अल्हम्दुलिल्लाह अपने पास बहुत कुछ है जो अपन, लेकिन थोड़ा सा विकास पीछे रहने की वजह से, अपने को सर्विसेज नहीं मिलने की वजह से, कुछ पॉलिटिक्स बोलो या फिर कुछ और बोलो, लेकिन कैसा है कुछ जानबूझकर पीछे रखा जा रहा है सोलापुर को। आप कहाँ तक सीखे हो? मेरा MCA हो गया अभी। हाँ MCA हो गया अभी, मास्टर ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन। तो अभी आप कहाँ काम करते हो? अभी मेरा सर सॉफ्टवेयर में डेवलपमेंट चालू है अभी। हाँ। अच्छा, तो अपने जो स्टूडेंट है जो पढ़े लिखे बहुत से इंजीनियरिंग कॉलेज है उधर से इंजीनियरिंग पास होते हैं, बड़े बड़े कॉलेजेस है, जब पास आउट होते हैं तो उनको नौकरी नहीं मिलती, पुनः मुंबई जाना पड़ता है। बिल्कुल, विमान सेवा अगर शुरू हुई तो इंडस्ट्री आएंगे ऐसा कहना है, सही लगता है? बिल्कुल सही है सर, बिल्कुल सही है। देखो अब 92 में जब देखा जाएगा तो पुणे और सोलापुर एक ही लेवल पर था। अभी आप देखेंगे सिर्फ कितने साल हो गए, 22 बोले तो 30 साल में जो है पुणे जो है 100 times आगे गया अपने से। क्या वजह थी वहाँ पर? एक तो इसे एक बात तो ये तय होती है कि वहाँ पर सुविधा अच्छी है, पानी के लाइट वगैरह सब पूरा था। अपने पास क्या था? कुछ भी। एक तो पानी का भी सुविधा नहीं है, अभी भी यही प्रॉब्लम है कि पानी का अभी भी 5 दिन में 1 बार आता है। और इसके अलावा अगर देखेंगे लाइट बिल भी पूरा, लाइट का पूरा जो है मतलब बराबर ठीक से नहीं है अभी तक, जबकि पुणे जो है अपने से 92 में जो दोनों सेम में था आज 30% आगे मतलब गया है। 30 साल में 100 times आगे गए अपने से। तो आपको लगता है कि जो विमान सेवा शुरू हुई तो बिजनेस आएंगे, लोगों को काम मिलेगा? बिल्कुल, इंडस्ट्री आएंगे यहाँ पर, बड़े बड़े मल्टीनेशनल कंपनीज आएंगे। इवन 18 कंपनी आ चुके थे सिर्फ लाइट और पानी की वजह से यहाँ से चले गए, ये सबको मालूम है। मैं नया नहीं हूँ बोलने वाला, सबको मालूम है इसके बारे में। बहुत दिनों से विमान जो सेवा शुरू होना ऐसी मांग हो रही है, मगर इधर के जो आमदार है, MLA है, MP है, उनसे कोई हो रहा नहीं है, क्या लगता है आपको? सर करना चाहिए, कोई मतलब दिल पर नहीं ले रहा है क्या? काय नाव आपलं? मी नागेश सलगर। सही कशासाठी करताय? मी सही यशासाठी करतोय की माझ्या मुलं आता बाहेर चाललेत आणि ते माझ्यापासून दूरच होणार आणि माझ्यासाठी कोण राहणार नाही, माझ्या मंडळीसाठी आणि आमच्यासाठी ते येणार नाहीत। आता ते एकदा इंजिनियर झालेत पुण्यातून, आता अमेरिका जर्मनीकडे जाणार ते आणि तिकडं स्थायिक होणार आणि मी आता इथं एकटा राहून माझे सगळे हे होऊन जाणार। काय करता तुम्ही? शेती? मी शेती करतो, सदन शेती। मुलं आता पुण्याला IT कंपनीत कामाला आहेत, आता अजून थोड्या दिवसात ते निघून जाणार इथून जर्मनीला वगैरे, सगळे पूर्ण मा मुलगा माझ्याजवळ असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते शेवटच्या क्षणी। आणि आपण आज एवढं सोलापूर एवढं नावाजलेलं शहर, आमचे आजोबा गिरणी कामगार होते, मी गिरणी कामगार, आमचे वडील गिरणी कामगार आणि आम्ही एवढ्या हलाकीतनं आम्ही मुलांना शिकवलो, आज मुलं बाहेर चाललात। काय नाव भाई आपलं? सोमेश्वर स्वामी। सोमेश्वर स्वामी, काय करताय तुम्ही? इंजिनिअरिंग झालंय। कशाला पाठिंबा देताय तुम्ही? सोलापुरात विमान सेवा चालू करण्यासाठी। का गरजेचं विमान सेवा? विमान सेवा प्रत्येक क्षेत्रात म्हणजे गरजेचं, ट्रान्सपोर्टेशन वाढलं तर त्या सिटीचं डेव्हलपमेंट होतं, सगळं रोजगार वगैरे भेटतं, म्हणजे जेणेकरून इथल्यांना युथ पिढी युथ पिढीला बाहेर नाही जावं लागणार। त्यासाठी सोलापूरचं चित्र पहिलं काय वाटतं? सगळे पुण्या मुंबईला जातात, उद्योगधंदे नाही, विमान सेवा नाही, काही काही दुःख वाटतंय सोलापूर का विकास होत नाही? हा सर, दुःख वाटतंय ना, मनापासून वाटतंय। तुमचे कोण मित्र आहेत पुण्या मुंबईला काम? हा भाऊ सुद्धा आहे, मित्र आहेत, सगळं टोटली
90% सगळे जो आहेत म्हणजे मित्र वगैरे सगळे फ्रेंड सर्कल पुणेमध्येच आहे. काय म्हणतात त्यांची, अरे सोलापुरात काय राहिलंय, काय काहीच राहिलं नाही पूर्ण. त्यांनी म्हणतात की आमचं बालपण इथं गेलं पण आमची इच्छा नाही आहे बाहेर जाऊन तिथं राहण्याची काही करण्यासाठी, पण करावं लागतं तिथं जाऊन. नाही कसं बघतात सोलापूरला काय. सोलापुरातील शेख झकरिया हा युवक आपल्यासोबत होता. त्यांनी एक युवक म्हणून आपली भूमिका या विमान सेवेसंदर्भात सांगितलेली आहे. सोलापूरला कशा पद्धतीनं विमान सेवा जरुरी आहे, कारण इथलं जे तरुणांचा जो रोजगारासाठी जे तरुण पुण्या मुंबईला जातात, जे मोठमोठे उद्योगधंदे मोठमोठे कंपन्या या ठिकाणी येतात, मात्र विमान सेवा तातडीची सेवा त्यांना नसल्यामुळं अनेक उद्योगधंदे सोलापुरात आलेले नाही आहे. पर्यटन वाढीसाठी सोलापूर पोषक आहे. अनेक शेतीमालाच्या उत्पादनासाठी विमान सेवा गरजेचं आहे, मात्र स्थानिक प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल यांची अनास्था, त्यांची निष्क्रिय भूमिका, यामुळे कदाचित सोलापूरचा विमान सेवेचा हा ज्वलंत विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला आहे. आत्ता तरी जागे होऊन सोलापूरची विमान सेवा लवकरात लवकर सुरू होऊन सोलापूरचे उद्योगधंदे, पर्यटन, रोजगार यासाठी कसा प्रयत्न होईल, सोलापूरच्या विकासासाठी कसा प्रयत्न हे लोक करतील याकडे पाहावे लागेल. कॅमेरामॅन झहूर सैसोबत अकबर भागवान, माझं सोलापूर न्यूज चॅनल. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.